कोणतेही समजपत्र नसताना सेशन कमिटी महसूल दाव्यात भिवंडी शांतीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी रवी पाखरे यांच्या फोनवरून स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांना आरेरावी करून धमकी दिली आहे। अशा गुंडभाषिक पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी असे देशातील पत्रकारांची मागणी आहे। नवी दिल्ली पंजाब उत्तर प्रदेश महाराष्ट्रातील पत्रकारांकडून जाहीर निषेध व्यक्त होत आहे। केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांना कारवाईसाठी देशातील विविध ठिकाणासह महाराष्ट्रात सुद्धा निवेदन देण्यात आली आहेत। हक्क सोडपत्राबाबत शिवाजी धर्म राऊत यांनी आईच्या नावे एक पोलिसात तक्रार केली होती, तसेच तहसीलदार न्यायालयात दावा दाखल केला होता। दावा दाखल असताना पोलिसांनी शिवाजी धर्म राऊत याच्याकडून सुपारी घेऊन पत्रकाराला धमकी दिली आहे। न्यायालयाच्या आदेशा अगोदरच पोलीस दादाची दहशत एका धमकीच्या ऑडिओ क्लिप व्हायरलवरून दिसत येत आहे। हॅलो 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 शांतीनगर पोलिसांकडून बोलतो, पीसा पात्रे। हा बोला बोला। ए मंगूबाई धर्म राऊतचा पत्रकार अर्ज केला तुमच्या विरोधामध्ये। हा शांतीनगर पोलिसांना या कुठे। हॅलो हा तुम्हाला आज बोलवलं होतं ना। नाही मला काही माहित नाही कल्पना। तुम्ही कोण बोलता, कोण पाहिजे तुम्हाला? शेलार बोलतो। तुमचे वडील कुठे आहेत पांडुरंग शेलार? ते आता कुठे आहेत ते माहित नाही मला। त्यांना घेऊन अर्जंट पोलीस स्टेशनला यायचं, शांतीनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर होणार आहे। अर्जंट मध्ये त्यांना घेऊन यायचं पांडुरंग शेलारांना। शांतीनगर कुठल्या? आत्याच यायचं, आत्ताच आत्ता। अहो मी आता बाहेर आहे। त्यांना वडिलांना घेऊन इकडे यायचं। पण मी बाहेर आहे ना। पण आता कुठे बाहेर म्हणजे लंडनला नाही ना? हो साहेब मी पत्रकार आहे, मी बाहेर आहे। तुम्ही इथं पोलीस स्टेशनला या, तुम्ही असाल मला माहिती नाही, तुम्ही इथं पोलीस स्टेशनला यायचं। इथं महाराष्ट्राच्या सुपारी पोलिसांचा कारनामा वाजे प्रकरण सुरू असताना हा दुसरा वाजे कोण? पोलिसाच्या भाषा नियमावलीकडे शासनाने लक्ष वेधावे अशी मागणी होत आहे। 80 वर्षीय शेतकरी पांडुरंग शेलार भयभीत झाले असून पोलिसांच्या धमकीने काही बरे वाईट झाल्यास रवी पाखरे जबाबदार असेल। पत्रकार नामदेव शेलार यांच्या धमकीच्या निषेधार्थ अनेक सामाजिक संघटना रस्त्यावर उतरणार असून त्या पोलिसावर गुन्हा दाखल करून निलंबित करावे अशी मागणी संपूर्ण राज्यात होत आहे। ब्युरो रिपोर्ट युवा महाराष्ट्र लाइव भिवंडी। देशात काम करणारी 3 भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र लाइव वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राइब करा, तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशन सह रहा लाइव अपडेट्सशी निगडीत।